विद्यार्थी मित्रों, आता बघा या ठिकाणी आपलं तासिका क्रमांक हे 8वा आहे आपला। या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये 7व्या तासामध्ये आपण या ठिकाणी किंगडम मोनोरा बघितलं होतं। आपण कशाचं बघितलं होतं? किंगडम कोणतं बघितलं होतं आपण? किंगडम मोनोरा बघितलं होतं। आता कोणतं या ठिकाणी किंगडम प्रोटिस्ट आहे, बरोबर आहे। आता या प्रोटिस्टाचं वैशिष्ट्य काय? हे किंगडम हे ग्रुपचं नाव आहे, लक्षात आलं। मोनोरा एक ग्रुप होता, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे सजीव होते तर त्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली होती, बरोबर आहे। आता हा किंगडम या ठिकाणी ह्याच्यामध्ये कशा प्रकारचे ऑर्गॅनिझम आहेत, एक पेशीचं हे मान्य आहे हे सुद्धा, मात्र एक पेशी जरी असले तर यांचं वैशिष्ट्य एक पेशीवाल्यांचं काय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा वाचतो मी या ठिकाणी, दिस ग्रुप इन्क्लूड्स ऑल युनिसेल्युलर, याच्यामध्ये सर्व एक पेशी प्राणी याच्यामध्ये सुद्धा आहेत, बट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, मात्र हे कसे आहेत? केंद्रक असणारे। मोनोरामध्ये कसे होते? केंद्रक नसणारे, म्हणजे प्रोकॅरियोटिक होतं, केंद्रक नसणारे। लक्षात घ्या, हे शब्द पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा। युकॅरियोटिक म्हणजे काय आणि प्रोकॅरियोटिक तिथं तुम्ही लिहून घेतलात तर तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील। हे मी लिहून घ्या असं म्हणायची गरज नाही। युकॅरियोटिक कशाला म्हणतात, प्रोकॅरियोटिक कशाला म्हणतात, किंवा आणखीन कोणतं जे काही आलं, बरोबर आहे, ते सगळं आपण लिहून घेतलं तरच आपला चांगलंच लक्षात येतं, अवगत होतो। ओके, चला पुढे बघा। दीज ऑर्गॅनिझम शोज लिंक विथ ऑल युकॅरियोटिक किंगडम लाईक प्लॅन्टी फंजाय ॲनिमॅलिया। काय म्हणतंय? या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे लिंक ऑफ ऑल युकॅरियोटिक। मग हे कसे त्या ठिकाणी कशाला कसे असतात त्या ठिकाणी? लाईक प्लॅन्टी फंजाय ॲनिमॅलिया। बघा, प्लॅन्टी हे स्वतंत्र ग्रुप आहे प्लॅन्टचं, बुरशी हे स्वतंत्र ग्रुप आहे, बरोबर। ॲनिमल हे स्वतंत्र किंगडम आहे, सगळं हे तिन्ही प्लॅन्टी किंगडम आहे, फंजी किंगडम आहे, ॲनिमॅलिया आहे, मात्र हा प्रोटिस्टा हा या सजीवांचा ग्रुप हे तिन्ही सारखंही या ठिकाणी दाखवतं। लक्षात आलं काय म्हणतो? ते तर प्लॅन्टचे स्वतंत्रच आहेत, फंजी स्वतंत्र किंगडम आहे, प्लॅन्टी के स्वतंत्र किंगडम आहे, ॲनिमल आहे, ते पुढे येणारच येता। मात्र हा किंगडम प्रोटिस्टा कसं या ठिकाणी, परत वाचतो, दीज ऑर्गॅनिझम शोज अ लिंक विथ ऑल युकॅरियोटिक किंगडम लाईक युकॅरियोटिकचं जे किंगडम आहे त्यांच्यासारखं त्या ठिकाणी ते लिंक म्हणजे त्यांच्यासारखं जुडलं। अरे बापरे, हां, तर या ठिकाणी बघा आपल्याला मी काय म्हणत होतो हे की यांच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की हे प्रोटिस्टा जो ग्रुप आहे तर प्लॅन्टमध्ये जे गुणधर्म आहेत त्याचेही गुण दाखवते, हे ना बुरशीचेही दाखवते आणि ॲनिमॅलीचेही दाखवते। मात्र हे की हे ज्या पेशी आहेत ना हे एक पेशीच आहे, मात्र हे कसं तर म्हणजे हे जरी ह्यांचं गुणधर्म दाखवत असलं तरी आता ते पुढे येईल त्या ठिकाणी कोणते गुणधर्म दाखवते प्लॅन्टसारखे बुरशीसारखे आणि ॲनिमलसारखे ते आता आपण या ठिकाणी बघूया। आता बघा, प्लॅन्ट लाईक प्रोटिस्टा, प्रोटिस्टा आहे मात्र प्लॅन्टसारखं याचं काय गुणधर्म आहे त्याने ते सांगते। बघा या ठिकाणी, दे आर ऑल्सो टर्म ॲज क्रिसोफाइट्स, दे आर कॉमनली टर्म ॲट फोटो प्लॅन्टॉन। फोटो म्हणजे प्रकाश, ते प्लॅन्टमध्ये जसं प्रकाशसंश्लेषण घेतलं त्या पद्धतीने ह्याचे गुणधर्म दाखवते असं म्हणते। म्हणून दे आर मायक्रोस्कोपिक, हे सूक्ष्म आहेत, अँड मोस्टली फोटोसिंथेटिक। आता फोटोसिंथेसिस कशामध्ये होतं? प्रकाशसंश्लेषण वनस्पतीमध्ये होतो। आता ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं वनस्पतीसारखं हे गुणधर्म, जे वनस्पती फोटोसिंथ करतात आणि हे करतं हे ग्रुप प्रोटिस्टा, असा त्याचा अर्थ। ओके, अँड आर मेजर प्रोड्युसर इन ओशियन, आणि हे महासागरामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात। मोस्ट ऑफ देम आर रेफर्ड ॲज डायटम, याच्यापैकी जास्तीत जास्त कसे असतात त्या ठिकाणी? डायटम्स, पाण्यात राहून सूक्ष्म पाण्यात, बरोबर आहे, पाण्यात राहणारे आणि सूक्ष्म
शीर्षक म्हणजे त्या ठिकाणी पाण्यात राहणारे असतात आता. ओके, ॲज ॲज द हॅव बॉडी वॉल मेड अप ऑफ, ॲज द वॉल बॉडी ऑफ मेड अप ऑफ टू सोप बॉक्स लाईक फिटिंग सिलिका कवर. बघा, त्याचं बॉडीचं त्या ठिकाणी सिलिकाचं कवर असल्यासारखं असतं. डाय ॲटमो सी एस अर्थ इज नथिंग बट दीज शेल लेफ्ट बिहाइंड फॉर सो मेनी इयर्स. हे खूप वर्षापासून असं असं होतं असं त्याने म्हणतं त्या ठिकाणी. डाय ॲटोमियस अर्थ इज ग्रॅन्युलर, म्हणजे ग्रॅन्युल असल्यासारखे, हेन्स फाइंड यूज इन पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन. पॉलिशिंग आणि फिल्ट्रेशनसाठी त्याचा उपयोग होतो हे त्यानं प्लांटसारखे काही गुणधर्म असलेले या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. ॲनिमल लाईक काय या ठिकाणी गुणधर्म याच्यामध्ये ते या ठिकाणी बघू आपण काय आहे. दे आर ऑल्सो टर्म ॲज प्रोटोझोन. आता हे प्रोटोझोन, प्रोटोझोन ॲनिमल आहे. प्रोटोझोन म्हणजे आदिजीव, म्हणजे आदिजीव म्हणजे सुरुवातीचा जीव, म्हणजे एक पेशीच राहील ना असा. आता दे लॅक सेल वॉल, यांच्यामध्ये सेल वॉल नसते. जसं ॲनिमलच्या याच्यामध्ये सेल वॉल नसते, वनस्पतीमध्ये सेल वॉल म्हणजे याच्यात नाही असा. तर म्हणजे हा गुणधर्म आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर काय, दे लॅक सेल वॉल, दे आर हिटोट्रॉफ. आता हिटोट्रॉफ म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे. प्राणी हे दुसऱ्यावर अवलंबून राहतात, तसं हे प्रोटिस्टा या ग्रुपचा ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहे, दुसऱ्यावर अवलंबून राहतात. हे कशाचं गुणधर्म आहे, ॲनिमलचं. दे आर बिलीव्ड टू प्रिमिटिव्ह ॲनिमल फॉर्म. बघा हे कसं प्रिमिटिव्ह, प्राचीन ॲनिमलचं जे स्वरूप आहे त्या पद्धतीने. अमिबाइड प्रोटोझोन हॅव सुडोपोडिया ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन. सुडोपोडिया म्हणजे पद्मछात ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यामार्फत तो लोकोमोशन करतो ऑर्गॅनिझम, हा असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर अँड कॉजेस अमिबिक डिसेंट्री. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये काय आता अमिबाची डिसेंट्री होते असा त्याचा अर्थ आहे. फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन हॅव फ्लॅजिला ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन. आता फ्लॅजिला म्हणजे त्या ठिकाणी कसं आहे बघा, याच्यामध्ये इथं आहे का बघू आपण. इथं पुढं आहे बघा, ही फ्लॅजिला आहे का, फ्लॅजिला आहे बघा, ही फ्लॅजिला. ह्याच्यामार्फत कसं आहे लोकोमोशन करतं पाण्यामध्ये, हालचाल, मोमेंट, म्हणून याला लोकोमोटरी ऑर्गन असं म्हटलेलं आहे. बरोबर, जसं आपले हातापाय आपण हलवतो की नाही, तसं तो फ्लॅजिलाच्या मार्फत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मोमेंट करून हलतो असा त्याचा अर्थ आहे. अमीबा इज फ्री लिव्हिंग फॉर्म बट एंट अमीबा इज एंडोपॅरासाइट अँड कॉजेस द अमीबिक डिसेंट्री. फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन हॅव फ्लॅजिला ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन. ट्रिपॅनोसोमा इज अ कॉमन फ्लॅजिलेटेड पॅथोजन विच कॉजेस स्लिपिंग सिकनेस. आता ट्रिपॅनोसोमा इज अ कॉमन फ्लॅजिलेटेड पॅथोजन आहे, आणि ह्याच्यामुळे एक रोग होतो, स्लिपिंग सिकनेसचा रोग होतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पॅरामेशियम, हा सुद्धा पॅरामेशियम हा ग्रुप त्या ठिकाणी आहे. ते पॅरामेशियम आपल्याला माहीत आहे, पॅरामेशियम कशाला म्हणतात तर त्या ठिकाणी इज ए सिलिएटेड प्रोटोझोन. आता पॅरामेशियम इथे आहे का या ठिकाणी बघू, याच्यात तर दिसत नाही. आता पॅरामेशियम कशाला म्हणतात हे बघा, ही पॅरामेशियम आणि वर सिलिया आहेत बघा, हे सिलिया इथं नाव दिलेलं आहे सिलिया. व केस असल्यासारखा भाग दिसतं ना ते वर, हे बघा हे सगळे असे केस केस आहेत, त्याला सिलिया असे म्हणतात. ओके, चला पुढे. पॅरामेशियम इज ए सिलिएट प्रोटोझोन हॅविंग सिलिया फॉर लोकोमोशन. इन पॅरामेशियम कुलेट, गुलेट म्हणजे कॅव्हिटी ओपन ऑन द सेल सरफेस, पेशीच्या पृष्ठभागावर एक कॅव्हिटी असल्यासारखी असते. प्लाझ्मोडियम इज ए प्लाझ्मोडियम इज ए प्रोटोझो स्पोरोझोन प्रोटोझोआ. इट कॉजेस मलेरिया. आता आपण मलेरिया याच्यामुळे होतो, प्लाझ्मोडियमचं आपण अगोदर बघितलेलं आहे ते, आलं लक्षात असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ह्याच ग्रुपमध्ये येतं. इट फॉर्म्स स्पोर्स इन वन ऑफ इट्स लाईफ सायकल. पूर्ण ह्याच्या लाईफ सायकलमध्ये स्पोर्ट्स तयार होतात असा त्या ठिकाणी त्याचा या ठिकाणी अर्थ आहे. बरोबर आहे.
इन वन ऑफ द लाइफ स्टेज, लाइफच्या स्टेजमध्ये असा त्या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे पॅरामेशियमचं या ठिकाणी बघा नाव, या ठिकाणी बघा या ठिकाणी पॅरामेशियमचे कसे येते. या ठिकाणी हा पॅरामेशियम खरं तर स्लीपर जशी चप्पल असते ना तशा प्रकारचा त्याचा आकार आहे असतो त्या ठिकाणी. याच्यामध्ये मायक्रो न्यूक्लियस कुठे आहेत त्या ठिकाणी बघा, मॅक्रो न्यूक्लियस, मॅक्रो म्हणजे छोटा न्यूक्लियस, मॅक्रो म्हणजे मोठा न्यूक्लियस. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअलमध्ये पोकळी. त्याच्यानंतर सायटो पॅज, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हे गुलेट, हे बघा कुठे त्या ठिकाणी गुलेट बघा. आणि ते गुलेटचं त्या ठिकाणी ओरल ग्रु, ओरल म्हणजे त्याचं तोंड असल्यासारखं, त्याच्याद्वारे तो आपला अन्न तोंडामध्ये घेतल्यासारखा तो घेतो. ट्रायकोसिस्ट, ट्रायकोसिस्ट म्हणजे त्याच्यावरचं आवरण फ्लॅजिलाच्या खाली असलेलं. लायसोसोम, आता मध्ये असणारं लायसोसोम कसं असतो ते बारकाईने बघा, हे काय लायसोसोम कशाचं आणि हायलाईट करा, हे बघा लायसोसोम मध्ये आहे त्या ठिकाणी पांढरे पांढरे ठिपकी दिसत आहेत ना, ते लायसोसोम. ह्याला हाय मॅग्निफिकेशन केल्यानंतर लायसोसोम दिसतात, नाही तर दिसू शकत नाही. आणि सिलिया आणि फूड व्हॅक्युअल, अन्नाची पोकळी असल्यासारखं जे आहेत ना ते आपल्याला दिसत आहे. आणि असा त्याचा पॅरामेशियमचा या ठिकाणी काय आहे स्वरूप आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी दिलेलं आहे डायनोफ्लॅजिलेट्स. आता फ्लॅजिलेट्सचं या ठिकाणी डायनो म्हणजे दोन अशा पद्धतीने. दीज आर ॲक्वॅटिक, मोस्टली मराईन, हे पाण्यात राहणारे आहे मात्र खाऱ्या पाण्यामध्ये. अँड फोटोसिंथेसिस आणि फोटोसिंथेटिक, आणि ह्याला सुद्धा सूर्यप्रकाश लागतो म्हणून हिरवे असतात, स्वतःच्यांना स्वतः तयार करतात. द सेल वॉल इज मेडअप ऑफ सेल्युलोजिक स्टिफ प्लेट्स, बरोबर आहे. सेलवॉल त्याच्यामध्ये तशा पद्धतीने असतं, त्याने स्टिफ प्लेट्स, प्लेट असल्यासारखी असते. इथं बघा याच्यामध्ये हे सगळं पूर्ण दिलेलं आहे, व्हेंट्रल व्ह्यू आणि डॉर्सल व्ह्यू. व्हेंट्रल म्हणजे खालून दिसणारं, डॉर्सल म्हणजे वरून दिसणारं. मग याच्यामध्ये काय अपिकल हॉर्न आहे वरच्या बाजूला, फ्लॅजिलार पोर्स आहे जिथून फ्लॅजिला निघतो तिथली जागा ते छिद्र, एपिथिका तो भागाचं नाव दिलेलं आहे, सिंगुलम मध्ये ते म्हणजे दोघांच्या बॉइंटमध्ये जॉईंटमध्ये असलेलं त्या ठिकाणी, आणि नंतर हायपोथिका खाली असलेला भाग, आणि सल्कस, सल्कस म्हणजे खाली ते दाखवलेलं जे आहे ते, आणि हे व्हेंट्रल साईडमध्ये आहे त्या ठिकाणी, आणि डॉर्सलमध्ये वर प्लेट्स दिसत आहेत त्या ठिकाणी, आणि खाली ॲनाटॉमिकल हॉर्न, आतले हॉर्नमध्ये शिंग असल्यासारखे. आता बघा ते वाचतो ते या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघावं. दीज आर ॲक्वॅटिक मोस्टली मराईन फोटोसिंथेटिक. द सेल वॉल इज मेडअप ऑफ सेल्युलोजिक स्टिफ प्लेट्स. दे पजेस ए पेअर ऑफ फ्लॅजिला, पेअर म्हणजे जोडीची, फ्लॅजिलाची जोडी असते. फ्लॅजिला कशाला म्हणतात ते तुम्हाला सांगितलेलं आहे. दे हॅव ए वाईड रेंज फोटोसिंथेटिक पिगमेंट, फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात त्याच्यामध्ये, असा त्याचा प्रकाश संश्लेषण होण्यासाठी लागणारं जे काही पिगमेंट हिरवं ते सगळे असतात. वे विच कॅन बी येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू, रेड या स्वरूपामध्ये असतात. गोनिओलेक्स इज ए डायनोफ्लॅजिलेट दॅट इज रेस्पॉन्सिबल फॉर द फेमस रेड टाईड. आता रेड टाईड म्हणजे या ठिकाणी लाल समुद्राची ओहोटी ज्यावेळेस होते तर ते या ठिकाणी त्याच्यामध्ये दिसून येतात. इट मेक्स इव्हन सी अपियर रेड, त्याच्यामुळं त्या ठिकाणी समुद्र कसं दिसतो लाल अशा पद्धतीनं दिसतो असा त्याचा अर्थ आहे. झाला. त्याच्यानंतर तर बघा डी आहे फंजी लाईक प्रोटिस्ट. आता बुरशीसारखे कॅरेक्टरिस्टिक्स. दे आर कॉमनली फ्रॉम द ग्रुप ऑफ मॅग्झो मायसेट्स. दीज आर सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम फाउंड ऑन डिकेईंग लीव्स, कुजलेल्या पानावर वाढतात हे. देअर सेल ॲग्रिगेट टू फॉर्म ए लार्ज सेल मास कॉल प्लाझ्मोडियम. कंसामध्ये नॉट ए मलेरिया पॅरासाइट, मात्र प्लाझ्मोडियम म्हणजे हे मलेरियाचं पॅरासाइट नाही. आता प्लाझ्मोडियम म्हणलं बरं आपल्याला मलेरियाचं साईट माहिती आहे आपल्याला. द स्पोर्स प्रोड्युस्ड बाय प्लाझ्मोडियम आर व्हेरी टफ अँड सर्वाय इव्हन व्हेरी रॅश कंडिशन, वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा हे वरचा कवर टफ असल्यामुळे ते राहू शकतात, बरोबर आहे. आपल्याला माहीत आहे सुगी करण्यासाठी आपण जमिनीमध्ये जे बी राहिलेलं
अख्खा उन्हाळ्यामध्ये तसं राहतं ते, आणि पावसाळ्यात पाणी पडलं तर उगवायला लागतं ते, बरोबर का? त्याच्या बियाच्या वरची आवरण टफ असतो, म्हणून त्या ठिकाणी कसं माहिती का, त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं ते पूर्ण असतं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, ओके। आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे या ठिकाणी दिलेलं आहे, हां आता इकडे या ठिकाणी बघा, अरे सॉरी सॉरी आपण कुठं गेलो, डायटम इकडं गेलो, नाही बरोबर आहे बरोबर, राईट राईट राईट। आता त्याच्यानंतर आता बघा ई ई भाग आहे, कोणता आहे या ठिकाणी, इग्लुनॉइड्स। आता हा इग्लुनॉइड्स हे काय आहे हे आपल्याला या ठिकाणी बघा, या ठिकाणी इग्लुनॉइड्समध्ये इग्लुना इग्लुना नावाचा प्रोटोजोन ॲनिमल आहे बघा, हे त्याच्यासारखं स्वरूप असं म्हणलेलं या ठिकाणी, बरोबर आहे। त्याच्यामध्ये काय काय त्याचे भाग, त्याचे शरीराचे अवयव बघा, या ठिकाणी फ्लॅजिला आहे, त्याच्यानंतर क्लोरोप्लास्ट आहे, त्याच्यामध्ये हरितद्रव्य आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लोलस आहे, बरोबर हे आपल्याला माहीत आहेत, आणि स्टोर्ड कार्बोहायड्रेट साठवलेले एंडोप्लाझमिक रेटिकुलम, गॉल्जी बॉडी, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल आणि फोटोरिसेप्टर हे ऑर्गन हे आहे त्याच्यामध्ये, लक्षात आलं। त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये हे पाहत असताना आता या ठिकाणी याची माहिती पाहू, इग्लुनॉइड्स काय याचं वैशिष्ट्य या ठिकाणी, दे लॅक सेल वॉल, त्याच्यामध्ये सेल वॉल नसते, बट हॅव ए टफ कवरिंग ऑफ प्रोटीनियस पेलिकल्स, बघा प्रोटीननं बनलेली सेल वॉल तर राहत नाही, मात्र प्रोटीननं बनलेली त्याची कवर असते असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे। दे पजेस टू फ्लॅजिला, याच्यामध्ये दोन फ्लॅजिला असतात, वन शॉर्ट अँड अदर लाँग, एक छोटा आणि दुसरा मोठा। दे बिहॅव ॲज ए हिट्रोट्रॉफ इन ऑब्सेन्स ऑफ लाईट बट पजेसेस पिगमेंट सिमिलर टू दॅट ऑफ हायर प्लांट फॉर फोटोसिंथिसिस, प्रकाश संश्लेषणाच्या वेळेस हे त्या ठिकाणी तशा पद्धतीचे काम करतात असा त्याचा अर्थ, ओके। आणि आता त्याच्यानंतरचं किंगडम आहे प्लांटी, प्लांटी आता हे प्लांटी किंगडम आपण आपल्या नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया, कारण हे एवढा भाग तुमच्यासाठी दॅट इज सफिशियंट।